शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले महाशिवरात्र निमित्त हा सजासजी उपास कसा घडला कोणी केला आणि 12 महिन्यातून येणारी ही महत्वाची मोठी आपण तिला एकादशीच म्हणतो बरोबर आहे ना महान आहे आणि हा शिवरात्र उपोषण कोणी केलं कसं करायचं आहे आणि याचं काय फलप्राप्ती होते हे गोड असं तुकोबारा या अभंगातून वर्णन करून सांगत आहेत शिव भोळा चक्रव्रती शिव भोळा चक्रव्रती शिव भोळा चक्रव्रती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम धर्मार्थ काम मोक्षे आणि शिव देखता प्रत्यक्षे एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव मये बोला दैवता आहे सर्वात लवकर पावणारा देव कोण आहे असा ग कसा वाई ग माझा भोळा शंकर आणि रावण अशी आत्मलिंग दिले काढून ते लिंग कुठं ठेवलं रावणाने गोकर्ण तिथं त्याची स्थापना झाली ते गोकर्ण महाबळेश्वर सजणा हो हे लक्षात घ्या नव्या नव्हे तो प्रभू इतका भोळा आहे स्वतःच्या पत्नीचा ज्याने विचार केला नाही जो दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतो त्याच दुःख आपलं समजतो आणि जो दुसऱ्याच्या कार्याकरता स्वतःचा देह वाहून टाकतो तो भोळा नाहीतर आपल्या स्वार्थासाठी त्याच मरावं माझं वाचावं त्याच जळावं माझं पिकावं गंगारामच्या शेताचा कधी बैनामा होतो माझं कसं वाफी राहत आपल्या जनावर लोकांच्या वावरात नेऊन सोडतो आणि पहिलं का नाही आणि मी का नाही बैल हा इतका भारी चारुण आणायचं रातच कोणाच्या विधानात सोडायचं हा आणि आपला चारा पुढच्या वर्षासाठी राखून ठेवला या हा काय भक्त आहे का हा सांगा भाविकांना मग हे भोळा दैवत
भोळाच असा आहे, किती भोळा आहे, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, मग किती भोळा आहे अशी जर शंकाच केली तर लक्षपूर्वक ऐका बर का। एका प्रसंगी कैलास पर्वतावरती माता पार्वती आणि प्रभू शंकर बसलेले आहे दोघं उभे ते, आणि एवढ्यामध्ये विष्णू भगवंताने मनामध्ये ठरवलं की आज मला महादेवाच्या भेटी करता जायचं, आणि विष्णू भगवंत गरुडावरती स्वार झाले आणि या कैलास पर्वताकडे येत आहेत। येत असताना तेही एकट्या नाही, माता लक्ष्मी सोबत आहे, आणि ते पाहिलं कोणी, आमच्या पार्वती मातेनं पाहिलं, आणि पाहिल्याबरोबर भगवंताला जागी करत आहे, महादेवा डोळे उघडा पहा कोण येत आहे, का पिवळा पितांबर शेला गगनी झळकला, चला पिवळा पितांबर शेला गगनी झळकला, गौडावर बैठोणी माझा कैवारी आला, माझा कैवारी आला, ए येई वो येई वो विठाबाई माऊली, येई वो येई वो विठाबाई माऊली, पितांबर शेला गगनी झळकला, गरुडावर बैसोणी माझा कैवारी आला, काय म्हणती पार्वती, हो देवा विष्णू भगवंत येत आहेत आपल्या भेटी करता, मग बरं झालं म्हणले, येतात तर बरं झालं, मी बोल देव शंकर, अहो म्हणले तसं नाही महादेवा, स्वामी विष्णू भगवंत एकटे नाहीत, मग त्यांच्या सोबत त्यांची पत्नी लक्ष्मी पण आहे, अग मग पार्वती दुधात साखर पडली, दोघ जण येतात भेटीला, म्हणजे पार्वती माता म्हणतात कसं सांगावं या देवाला, या असाच भंब भोले राहिला, ओ हा भोले भोलेच भोळाच, अहो म्हणलंय स्वामी तसं नाही, मग परपुरुषाच्या समोर परख्याची बाई यायची आहे तेव्हा तुमची अवस्था कशी आहे जरा ध्यानात आणा, हो मयांची अवस्था कशी होती, कमरला करदुडा नाही, अंगावरती वस्त्र नाही, रुद्रुक्षाच्या माळा गळ्यामध्ये, दाढी वाढलेली, जटा सोडलेल्या, संगा सर्व अंगाला विभूती आहे, हे भोळ दैवत वाघाच्या कातळाचं सिंहासन त्याच्यावरती बसलेलं आहे नग्न अवस्थेमध्ये, आणि पार्वती म्हणत आहे देवा अहो तुमच्या अंगावरती थोडंही वस्त्र नाही, तुम्ही नग्न अवस्थेमध्ये आहात, परक्याची बाई येत आहे तुमच्या समोर, जरा विचार करा, पार्वती काय म्हणणं आहे तुझं, काही नाही स्वामी, कमीत कमी तुम्ही लंगोटी तरी लावा, माझी एवढी इच्छा आहे, लंगोटी लावा बर का हरकत नाही, पार्वती नाही आपला भर दरीचा शाल पितांबर फाडला, आता लंगोटी बांधायची कशाला, ऐका करदुडा कमरला, हे भोळा दैवत हो, हा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, गळ्यामध्ये वासो किणावाचा सर्प आहे, सर्प काढला त्याच्या करदोडा तयार केला कमरेला, लंगोटी गुतवून दिली आणि बसले ध्यानास्त, एवढ्यात ते गरुड जवळ येत आहे, कोण गरुड जवळ येत आहे, माता गरुडाचा वास जर त्या सापाला आला तर 10-10, 15-15 किलोमीटर सर्प थांबत नाही, गरुडाचा त्याचा छत्तीचा आकडा, जस जसा गरुड जवळ येत आहे तस तसा हा साप त्या लंगोटीतून आपलं मुंडक डोकं काढत आहे, गरुड जवळ आलेला आहे, उतरलं साप गेला निघून, लंगोटी फिटली, आमचे भोळ दैव शंभो शंकर जशा आला तसे नग्न अवस्थेमध्ये, सज्जना हो याच कारण
शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचवदता शिव नाम तयान बाधे क्रोध काम। अहो सगळ्यात पावणारा देव लवकर हे आहे, पांडुरंगाने काय केलं आहे? पांडुरंग काय म्हणतो? कटेवरती हात आहेत, तो म्हणतो या चंद्रभागेच्या अलीकडे या, मग माझं दर्शन तुम्हाला मिळेल। चंद्रभागेच्या अलीकडे आपल्याला बोलवतो पांडुरंग बर का सज्जन हो, पण माझा हा शंभो शंकर दैवत असा आहे, त्याला का त्या भक्ताची भक्ती आवडली की तात्काळ तो कसा येतो विलंबण लावता, विलंबण लावता कुणा करता गेला, वस्त्र हरणे वस्त्री कैशी झाली गे माये, आणि गजेंद्राचा धावा तो केला विटाय, गजेंद्र नावाच्या हत्ती करता तो भगवंत एक क्षणाचा विलंब न लावता ताबडतोब गेला आणि त्याचं रक्षण केलं, माझ्या द्रौपदीचं रक्षण केलं, तिच्या करता तो भगवंत वस्त्राच झाला, असा तो महादेव आहे। आणि या महादेवाची भक्ती कोणी केली कशी करायची आहे? आज महाशिवरात्र आहे, लक्षपूर्वक ऐका, सत्य घडल्याली ही कथा अभिकणो, कारण कांचन पूर्ण नगरी, त्या कांचन पूर्ण नगरी मध्ये एक राजा आहे, कांचन पूर्ण नगरी, कांचन पूर्ण नगरी, आणि सोमदत्त राज्य करी, कांचन पूर्ण नगरी चा राजा त्याचं नाव आहे सोमदत्त, पण त्याला बायका किती होत्या विचारलं का? त्या राजाला बायका, त्याच्या बायका हे 200, पण काही व्यंग विचार करणाऱ्या होत्या, आणि दोन होत्या त्या महान पतिव्रता होत्या, पतिव्रता असावी माझ्या आयांनो, पतिव्रता असावी, पण काय काय पतिव्रत आणि काय पतीच्या वरता, काही पतिव्रता आणि काही पतीच्या व्रत असतात। धन्य भाग्याच्या हे तिचा व्रतार तिचा देव, कारण पतिव्रता अनेक स्त्रिया होऊन गेल्या, अहिल्या द्रौपदी सीता ताराचारी आणि मुख्य मंडवधरी पतिव्रता, मग रावणाची पत्नी मंडोधरी हो, ही महान पतिव्रता रावणाच्या, म्हणजे तो कोण होता? राक्षस, पण त्याच्या बायकोचं वर्णन आलं रामायणामध्ये महान पतिव्रता म्हणून। मग द्रौपदी काय पतिव्रता नव्हती का? होतीच, पण पाचे पांडवांची पांचाळ आहे, तिथं तिला बाधा लागला। वालीची बायको कोणाची बायको आहे? सुग्रीवाची बायको कुणी पळवली? वालीने, तिथं तिला बाधा झाला। सीता कोणाची पत्नी आहे? श्री राम प्रभूची, पण बाधाला कशाचा? रावणाने नेली म्हणून, पण मुख्य मंडव धरी पतिव्रता, पण हिच्यापेक्षा ही महान पतिव्रता होऊन गेली। रामायणामध्ये तिचं वर्णन आलेलं आहे, कुणाची पत्नी? लक्ष्मणाची पत्नी ती उर्मिला, जिने 14 वर्षे दुधाचा ग्लास आपल्या हातामध्ये घेतलेला आहे आणि त्या उमऱ्यात ती उभी आहे 14 वर्ष, हिला म्हणतात पतिव्रता। नाही तर बघा ना पतिव्रता, रागी होऊ नका बरं का माझ्या आयानो, नाही तर बटाट्यावानी डोळे करून पाचाल माझ्याकडे, लक्षात घ्या। मग पतिव्रतेचं लक्षण काय आहे? नित्य नेमाने उठावं, आंघोळ स्नान करावं, तुळशीला पाणी घालावं, आणि त्या तुळशीला म्हणावं, तुळशी ग बाई नको हिंडू रानुवनी, चल माझ्या संगती, जागा देते माझ्या वृंदावणी, अशी त्या तुळशीला विनंती करा। तुळशीला पाणी घाला, आणि तुमचा देव तुमच्या घरात आहे, तुमचा देव मंदिरात नाही, तुमचा देव पंढरीत नाही, तुमचा देव कुठंच नाही, तुमचा देव तुमच्या घरात आहे। पती हा परमेश्वर आहे, आणि त्या पतीची सेवा करा, पण आमची बघा सेवा, मालक झोपीमध्ये आहे तोपर्यंतच 2 कप दूध पातील्यात, घट्ट गंधासारखा चहा,
तो चहा प्यायचा, चुलीवरती पातेलं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये पाणी ओत्याचं, मालकाला म्हणायचं, हो मालक उठा की, हो मालक उठा की. ते म्हणतात काय झालं, अहो किती वेळ झालं, चहा थंड होत आहे ना, मग पे तू. पे तुमच्या अगोदर कसं काय प्यायचा हो मी, आणि दोन कप दुधाच्या आणलेत ते. ते कोणाला सांगते, हिला पतिव्रता म्हणता येईल का? नाही बर का माझ्या मातांनू. अरे व्हायचं लेणं आहे सौभाग्याचा टिळा, आरशामध्ये पाहावं सौभाग्याचा टिळा. म्हणजे हे कुंकू तुमचा माझा अलंकार, हे कुंकू आहे. आता खेड्यामध्ये आहे व, पण खेड्याची सुद्धा आता रीत बदललेली आहे सर्व. आता सवाशीण राहिलीच नाही, राहिली सवाशीण नाही हो. मग सवाशीण कोण आहे तुमच्या इथं सांगत नाही, आमच्या तिकडचं नाही तर राग येईल तुम्हाला. कुंकावाल्या गेल्या त्या टिकलीवाल्या आल्या, बाथरूमच्या भिंती साऱ्या सुवासनी झाल्या. काय माझ्या आयांनो विचार करा. मग या दोनजी या सोमदत्ताच्या दोघी पत्न्या होत्या, ह्या पतिव्रता होत्या, हे लक्षात घ्या. तिला म्हणतात पतिव्रता. चाले व्रता राजा बोली, धन्य ती एक माऊली, पतिव्रतेचा नेम धर्म ऐका सर्वजण, आणि आपल्या पतीला नित्य मानती देवा प्रमाण. ही पतिव्रता आहे गणे. काय काय पतीच्या व्रता, हो 36 आकडा दोघाचा. घरा सारखे घर असावे, नको त्या निस्त्या भिंती, अहो प्रेम ज्वाळा पाहिजे तेथे, नको ते निस्ती राहती. घर असावं निस्त्याच भिंती बांधल्यावर वरून उघडच, स्लॅप नाही टाकला, पत्रा नाही टाकला, कौल नाही टाकले, काय फायदा आहे का त्या भिंतीचा? हा भाऊ आहे बहीण आहे, पण जगाला गुढी दाखवतात बहीण भावंड, पण अंतकरणामध्ये कधी भावाचं वाटोळ होते. निस्तच नात नको, त्याचा जिवाळा पाहिजे, प्रेम पाहिजे, आवड पाहिजे, त्याला म्हणतात ते नातं. पती पत्नीचं नातं आहे, पण पतीविषय अंतकरणामध्ये जिवाळा पाहिजे, प्रेम पाहिजे, त्याला म्हणतात पतिव्रता. पतीचं दर्शन घ्या, पतीच्या आज्ञात वागा, ती पतिव्रता. मकराबरोबरती आहात, उद्यापासून आम्ही आमच्या मालकाच्या पाया पडू म्हणून यावर त्यात आहे का? आता यांचे बघा चेहरे कसे खुलले, यांना किती आनंद झाला. हे म्हणतात बरं झालं सुमंताई महाराजांनी सांगितलं. आता आमची सेवा झाली म्हणजे आम्ही जाणार उद्या सकाळी, हे पाठी मागे लागणार आहे. रात्री काय सांगितलं महाराजांनी तुला ऐकलं नाही का? काय झालं हो मालक, माझ्या पाया पड. तर मालक रामासारखा असावा, हरीसारखा असावा, महादेवासारखा असावा, नाही तर मालक तिकडूनच येताना लिजिम खेळत येतोय. त्याला रस्ता कळत नाही, त्याला काहीच समजत नाही, कुत्र याला साईड देऊन जाते बाजूनं. आशाच्या कसे काय पाया पडायचं हो. पण नाही माझ्या मातानो, गुणदोष याती न विचारी काही, आणि ठाव दिला पाया पोलिया. मालकाच्या गुणदोष काढू नका, त्यांचं कर्तव्य त्यांच्या संघ, आपलं कर्म आपल्या संघ आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून या सोमदत्त राजाच्या दोन पत्न्या महान पतिव्रता आहेत. योगा योग असा आहे, केले कर्म झाले त्याची भोग आले, आणि उपजले मेले आयुष्य किती. इंद्राचा सेवक आहे आणि या शेज बनवत असताना, इंद्राची शेज बनवत असताना अचानक वर्म चुकलं, फेरा पडला आणि इंद्राने शाप दिला, हे राजा त्या जन्मातन मुक्त झाला. इंद्राच्या घरचा तो दास बनला आणि पुन्हा इंद्राने असा शाप दिला की तू या भूलोकावरती या भूतलावरती एक हिल कुळात जन्म घेशील. म्हणजेच तू कोण होशील? एक पारदी. कुणाच्या कुळात जन्मला जाशील? पारद्याच्या कुळात जन्माला जाशील. तो इंद्राचा शाप
राजा भोगत आहे. पारद्याच्या कुळामध्ये जन्माला गेलेला आहे. विठ्ठल 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 तो सोमदत्त नावाचा राजा इकडे इंद्राचा सेवक भूतसेन हा पारधी झालेला आहे. आणि हा सोमदत्त नावाचा राजा याच्या बाकीच्या ज्या स्त्रिया ज्या पत्न्या होत्या ह्या व्यंब विचार करत होत्या आणि यांच्या पापाच फळ तो राजा भोगत आहे. त्याला तो जन्म मुक्त झाला आणि दुसरा जन्म एक हरणाच्या पोटाला जन्माला गेला. कोण झाला? सोमदत्त हा मृग झाला आणि त्याच्या दोन पत्न्या होत्या त्या हरणी झाल्या. ऐका लक्ष प्रभो. आणि हा भूतसेन कोण झालेला आहे? पारधी झालेला आहे. मग पारध्याचा नेम काय आहे? रोज नेमाने उठाव. आंघोळ आहे का त्याला? कधी गेला का तो गंगेवर? हा पारधी कधी देवळात आला का? पारधी कधी टाळ घेऊन वाजवायला बसला का त्याने पारण कुठं हरिपट मानला का पारध्यानं? हा असे काय काय असतात ते काय म्हणतात? स्नान करता तीर्थ घडेन पाण्यात काय बेडके थोडे, त्या आम्हाला असे उत्तर देतात. कारण पात्याला पंढरपूर्ण आयुष्याला गंगा दूरच राहायची. किंवा महात्र बोलून चालून पारधी आहे. पारध्याचा धंदा आहे नेमाने उठाव, जंगलात जाव, शिकार करावी, पशु पक्ष्यांना मारायचा आणि ते मांसाहार आपल्या घरी कुटुंबाला मुलांना बायकांचा सांभाळ त्याच्यावरती उदरनिर्वाह चालू आहे. कुणाचा? या पारध्याचा. दैव योग प्रसंग एक दिवशी हा पारधी जंगलामध्ये गेलेला आहे. एक प्रहर गेला, एक प्रहर म्हणजे सकाळ गेली, शिकार मिळली नाही, उपाशी आहे पारधी. दुसरा प्रहर चाललेला आहे, तरीही आला, एकंदा पक्षीही मिळणार नाही किंवा कोणता प्राणी त्याला सापडला नाही. आता विचार करतो पारधी, देवा माझे लहान लहान बाळ घरी, आता मी त्यांना काय नेऊन खाऊ घालू, कसा करू? मी सकाळ गेली, दुपार चालली, अजूनही मला शिकार सापडली नाही आणि माझ्या त्रपोटामध्ये अन्नाचा कण नाही. पांडुरंगा दुपारही संपली, तिसरा प्रहर चालू झाला म्हणजे दिवस मावळत आहे. पर पारध्याने विचार केला, निश्चयाच्या वळा तुका म्हणे त्याचे फळ, कुणी का होईना पण संध्याकाळच्या टायमाला एखादा प्राणी त्या ठिकाणी पाणी पिण्याकरता येईल आणि माझी शिकार मी साध्य करून घेईल. पारध्याने विचार केला. पारधी गेला की त्या तळ्याच्या कडेला, तळ्याच्या कडेला तो पारधी गेला आणि कुठे बसला हो? पारधी बसला कुठं? झाडावर. मग झाड होतं कोणतं? बेलाच. बेलाच्या झाडावरती तो पारधी बसला. पण एक आडवा फाटा होता, त्याला दिसत नव्हतं. तळ्यामध्ये कोणी प्राणी आला तर मला दिसला पाहिजे, या करता तो आडवा आलेला फाटा पारध्याने काय केलं? ध्यानात नाही, मनात नाही, ध्यानी नसता मणी असता, आज तुला पाहिले आणि विठ्ठला वेड तुझे मला लागले. मनात नाही, ध्यानात नाही, पारध्याने फक्त त्या बेलाचं पान तोडावं आणि खाली टाकावं, बेलाचं पान तोडावं खाली टाकावं. हा बेलाच्या झाडावरती बसलेला आहे पारधी. त्याला काय माहिती या ठिकाणी काय आहे ते? त्या ठिकाणी आधुनिक काळातली, पौराणिक काळातली महादेवाची पिंड आहे का हे पारध्याला माहिती नाही.
मग किती वेळा पाणी टाकले त्याने खाली पारद्याने? 108 वेळा. अभिषेक झाला भगवंताला आणि तो दिवस आहे महाशिवरात्रीचा. दिवस कोणता आहे? महाशिवरात्रीचा. नामदेव रायांच्या गात्यामध्ये हे अभंग रूपातून वर्णन केलेलं आहे. नामदेव रायांनी अभंग वाणीतून वर्णन केलेलं आहे, पण हा विषय मी चरित्र रूपाने तुम्हाला ऐकवत आहे. सज्जना हो, 108 वेळा अभिषेक झाला, मग हे भोळे दैवत प्रसन्न झालं हो. शंभो शंकर प्रसन्न झाला का? ए भोळा शंकरा, ए भोळा शंकरा, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ये भोळा शंकरा, ये भोळा शंकरा, ये भोळा महादेवा, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ये भोळा शंकरा, तो बारदी बेल तोडत आहे, खाली टाकत आहे, पान तोडत आहे, खाली टाकत आहे. भगवंत प्रसन्न झाले. अरे बाबा, काय मागायचं ते माग मला, मी आलो या देण्याला. आता देव प्रसन्न झाला, काय मागायचं ते माग मला, मी आलो या देण्याला. म्हणलं याच्यानंतर काय मागावं देवाला? तर माझ्यासारखीवरती देव प्रसन्न झाल्यावरती बाबा 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 इतकं काय मागितलं असतं मी तर त्या देवाला, काय सांगाव. अरे काय कमी केलं म्हणून त्याला मागता? काय कमी केलं? काय दिलं नाही आपल्याला? काय दिलं नाही? सर्व काही, म्हणजे सर्व काही दान केलं. दिले इंद्रिय हात पाये कान, डोळे मुख बोला या वचन, जण तू जोडशी नारायण, नाश जीवपन भव रोग. दिले इंद्रिय हात पाये कान, शरीर ही संपत आहे, शरीर ही संपत आहे. हात दिले, पाय दिले, तोंड दिलं, नाक दिलं, लिंबासारखे डोळे दिले टपरूच्या टपरूया. काय पायाला, काय पाहायचं या डोळ्याने? सदा माझा डोळा जड तुझे मूर्ती आणि रुक्मिणीच्या पती सोयरिया. किंवा डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पाहत्या
कधी पाहिलं विठोबाचं मुख तुम्ही? आम्ही त्याचा येमक असा उलटा जुळवलाय, डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पाहत्या नटनटीचे मुख. हे गाडे पांडुरंगाचं मुख पाहायला वेळ नाही, वेळच नाही आमच्याकडे शिल्लक. काय सांगा हो सजणा हो, सर्व आता बदलून गेलेलं आहे या कलियुगामुळे आणि झाले सत्याचे वाटोळे. खरं पटत नाही आणि कोट्याच्या पाठी मागं गेल्याशिवाय राहत नाही. देवाला मागावं पण काय मागावं? एका राजानं मागितलं देवापाशी. काय मागितलं? म्हणला देवा माझ्या बायकूच नाक म्हणला बारकाय, ते थोडं मोठं कर. राणीनं सांगितलं मालकाला, देवाला मागा की अहो मागा की. काय मागू? माझं नाक थोडं लांब कर म्हणू. देवा काही देऊ नको, माझ्या पत्नीचं नाक छोटं आहे ते थोडं लांब. लांबवा म्हणल्यावर देवानं लांबवलं नाक. ते नाक इतकं लांबवलं की ते लोळायचं लागलं खाली रस्त्याने. नाक लोळा लागलं. राणी म्हणते राजा एवढं नका लांब, थोडस बारीक पाहिजे. देवा लय लांब नाक झाले, थोडं लहान करा. देवानं होतं तेवढं बी सपट केलं. सांगा काय मागाव देवाला? एकच मागा. काय मागायचं आहे? नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव आणि मी भक्त तू देव ऐशे करी. माझे चित्त तुझ्या पाया आणि मिठी पडली पंढरी राया. किंवा हेची दान दे गा देवा आणि तुझा विसरण व्हावा. ही मागणी करा. बंगला दे, गाड्या दे, पाईपलाईन कर, हिरी होऊ दे. हा भाविकांनो काय सांगायचंय, माझं पोरग बजा साठूतला टेलको मध्ये कामाला लागू दे, मोठा वकील होऊ दे. हे मागायचं का? नाही. देवा जेणे करून तुझ्या माझ्यामध्ये अंतर नाही पडला पाहिजे. हा मागणे एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. काय या संतास निरवी हेची मज देई आणि तुझे काही न मागो देवा. हे मागणी त्या पांडुरंगाला करायची आहे. विठ्ठल 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 किंवा एखादा प्राणी पाण्याजवळ येतो आणि मी कधी त्याला बाण मारतो, माझे शिकार कधी साध्य होते आणि मी घरी घेऊन कुटुंबाला कधी जातो, शात्या विचारामध्ये आहे. पण अचानक हे मृग आणि त्या दोन हरणी त्या तळ्याच्या कडेला पाणी पिण्याकरता आलेले आहेत. आले असताना या पारद्याने बाण रोखलेला आहे कोणावरती? त्या मृगावरती. बाण मारणार आहे त्याला, शिकार साध्य होणार आहे. एवढ्यात त्याचीच पत्री कोण ती हरणी, तिला वाचा फुटली. भगवंताची कृपा झाली. ओ भगवंताची कृपा झाल्याच्यानंतर काय होत नाही? पांगळ्याला पाय देतो, आंधळ्याला दृष्टी देतो. माझा भक्तात भक्त कुर्मदास होऊन गेला. आ ज्याला हात नाही ज्याला पाय नाही तो भक्त कुर्मदास. लोटंगण घाल पंढरीला चाललेला लोटंगण घालीत आणि आम्हाला हात आहेत पाय आहेत. ऐका सोड पंढरपूरला जायला नाही जमत. कारण अहो काय सांगावं महाराज तुम्हाला, पंढरपूरच्या आषाढी वारीला आमच्या आजोबा गेले आणि गर्दी चंगरून तिकडच मेले. आम्हाला पंढरपूरची वारीच दार्जिन नाही आणि म्हणून आम्ही पंढरपूरची वारी सोडली. बरोबर आहे, पंढरपूरची वारी सोडली आणि या घरामध्ये किती पिढ्या गेल्या? लाखो रुपयाचं घर बांधलेलं तुम्ही, याच्यात किती पिढ्या गेल्या? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला रे, देखत देखत नातू पंतून तोही तैसा झाला रे. घर सोडलं का तुम्ही? सोडलं का घर? राहताच ना त्या घरात. पण पंढरपूरची वारी मात्र लगेच सोडली. हा मनात नाही भावन देवा मला पाव, पण महाराज सांगतात अरे भावनाई भाव
मन देवा मला पाव भाव नाही भाव मने देवा मला पाव सांगाशासाठी तो घेईल का धाव सांगाशासाठी तो घेईल का धाव सांगाशासाठी तो घेईल का धाव भाव नाही तो भक्ता चहा केला अंत नाही वो त्यांच्या मायेला त्यांनी भक्ताचा उद्धार केला तो दयाळू धणी धावा घेईल जणी तो दयाळू धणी धावा घेईल जणी तोच तारील पाण्यात बुडणारी नाव भाव नाही भाव देवा मला पाव भाव नाही भाव देवा मला पाव सांगाच्या साठी तो घेईल का धाव सांगाच्या साठी तो घेईल का धाव सांगाच्या साठी तो घेईल का धाव देवा मला पाव आशा नियमाप्रमाणे माझा तो पारधी विचार करत आहे आणि त्या हरणीला वाचा फुटलेली आहे. हरणी काय म्हणत आहे, अरे बाबा दुष्ट बुद्धीचा दुरीचा धरावा संगणा घडावा पापियाचा दुष्टा पतीच्या भोवताली जाळ्यात त्या मृगाला त्या हरणान त्या पारद्यानं गुंतलवलेलं आहे. मृग त्या जाळ्यात गुंतलेला आहे, पारद्यानं जाळं टाकलेलं आहे. ही पतिव्रता आहे. कोण ती हरणी? दोघी जणी एकीमिकी संग बोलत आहे. आपला प्राणनाथ आपला मालक या दुष्टाने त्याला जाळं टाकलेलं आहे. तो आपल्या पतीला बाण मारणार आहे, त्याचा तो जीव घेणार आहे. मग या पतीच्या पाठीमागं आपलं काय होणार? अहो धनी तर दुनियाला तर चारी वाटा सुने आहेत ना. कोण विचारतो किती सुंदर स्वरूपवान आहे, पण फायदा काय त्या जीवनाचा? गाव हे गोताने भरलेलं असतं, शेत हे गवताने भरलेलं असतं, पण बाईची सत्ता कुणावरती नाही. फक्त एक जन्माचा जोडा कुंकवाचा धनी तो, तिचा मालक तिचा पती, तिच्या त्याच्यावरती ती सत्ता गाजू शकते. सज्जना हो आणि अश सुखी ठेव देवा माझा धनी कुंकवाचा
एकमेकी संग अग आता प्राणनाथ तर आपल्या संकटामध्ये सापडलेला आहे, पण मोठी म्हणते लहान छोटी आई तिला सांगत आहे तू असं कर, मी घरी जाते तू या ठिकाणी थांब, आपले पाडस घरी आहेत का, गार फिरती आकाशी, गार फिरती आकाशी, घार फिरती आकाशी, तिचे चित्त पिल्ला पाशी, हरणी चुकली पाडसा आणि धुंडाळ ती दाही दिशा, आपले बाळ घरी आहेत मी त्यांच्याकडे जाते त्यांना सांगते, त्यांना खाऊ पिऊ घालते, त्यांना झोपवते आणि मग मी येते. धाकटी जी होती ती गरोदर होती आणि थोरलीला दोन पाडस होते. धाकटी म्हणते नाही मी घरी जाते तुम्ही इथं थांबा. या दोघीच भाषण चालू आहे. पारद्यानं तर त्या मृगाला जाळ टाकलेलं आहे. बाण मारणार एवढ्यात भगवंत पार्वती माते सह त्या ठिकाणी प्रगट झाले. पारदी बारीक निरीक्षण करून या दोघींकडे पाहत होता. त्या दोघी पारद्याजवळ आल्या, पदर पसरून विनंती करतात, बाबा तुला न्यायचं आहे मारायचं आहे पण यांना एकट्याला मारू नको. मग आम्ही दोघी यांच्या संग मरायला तयार आहोत. दोघीच नव्हे दोन पिल्ल आमच्या घरी आहेत पाडस, आम्ही त्यांनाही घेऊन येतो, कारण आई वडिलांच्या पाठीमाग बाळाच्या हाल काय होतील. आम्ही दोघी त्यांना घेऊन येतो. मग एक नाही दोन नाही तीन नाही एकदम पाच जणांची शिकार होईल तुला. मग या दोघी जणी त्या भगवंताचा धावा करत आहे. मुखा प्राणी आहे त्याला वाचा नाही, लक्षात घ्या. वाचा आहे का नाही, मगाशी बोलून गेले मी, घरा सारे के घर असावे, नको त्या निस्त्या भिंती, प्रेम ज्वाळा बाई पाहिजे ते नको ती निस्ती नाती, प्रेमच पाहिजे. काय पतीविषयी प्रेम आहे या दोघींच्या अंतकरणात बघा. आणि भगवंताचा धावा करत आहे, त्या भगवंताच चिंतन करत आहे आणि मुखाने काय वर्णन आहे हो, कोटे गुंतलाशी द्वारके चाराया, कोटे गुंतलाशी द्वारके चाराया, वेळ कास कयाला विलासे, ओ वेळ कास कयाला विलासे, लावेला वेळ कास कयाला विले. Oh,
ज्ञानाचा वेद सांभाळिया पुरे अज्ञानाचा वेद सांभाळिया पुरे नको पाहू केले पाप पुण्य नको पाहू केले पाप पुण्य कोटे गुंतराज कोटे गुंतराज द्वारके चराय वेळ कस कया लावीला वेळ कस कया लावी प्रसन्न झाला असेल हो पारधन का अनुष्ठान मांडलं होतं का पण न कळत अचानक तीन प्रहरचा उपवास झगडला आणि 108 वेळा बेलाचे पानं तोडून खाली टाकले तर त्या ठिकाणी भाविकांनो दिवस आहे महाशिवरात्रीचा अभिषेक घडला पारध्याकडून सजासजी आणि म्हणून तो महादेव शंभो शंकर प्रसन्न झाला आहे. राजा काय म्हणत आहे? अरे बाबा भक्ता मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. काय मागायचं ते माग मला मी आलो या देण्याला. मग पारध्याने काय मागितलं? त्याला खायला अन्न नव्हतं घरामध्ये म्हणून धान्याचे कोठार मागितले का? राहण्याकरता बंगला मागितला का? धनद्रव्य पैसा सोनं नाणं मागितलं? नाही. काय मागत आहे पारधी? हे हरणी आणि मृग आहे ह्या रडत आहेत, या मला काहीतरी म्हणत आहेत, सांगत आहेत. फक्त भगवंत या प्राण्याची मला वाचा कळली पाहिजे. याची भाषा, याचे शब्द, यांची भाषा मला कळावी, ह्यांची भाषा मला समजावी म्हणून भगवंताने तास म्हणून आशीर्वाद दिला. आणि मग या दोन हरणी या मृगाच्या बायका या दोघी जणी पारध्याजवळ आल्या आणि त्यांना विनंती करून सांगतात, आमच्या पतीच्या अगोदर आमचा प्राण घ्या, कारण पतीच्या आमच्या अगोदर जर ते मरण पावले तर आम्हाला जगात किंमत राहणार नाही. मग त्यांच्या अगोदर आम्हाला मारा, नंतर ते आणि शेवटी आमचे हे बचडे हे दोन बाळा आहेत यांचा नंतर तुम्ही घात करा. पारध्याला डोळ्यातून अश्रुधारा चालल्या पारध्याच्या. भगवंता पांडुरंगा हे शंभो शंकरा, अरे मी माणसाच्या जन्माला येऊन माझा फायदा काय? मला अक्कल आहे, बुद्धी आहे, ज्ञान आहे, सर्व समजत आहे, कळत आहे, चांगलं वाईट पाप पुण्य खरं खोट याची जाणीव आहे माझ्याजवळ. पण मी माणसाच्या जन्माला येऊन काही सत्य नाही, काही अर्थ नाही, काही उपयोग नाही का? काहीतरी थोडी स्वान सुकुरे बापुडी, सोन म्हणजे कुत्रा आणि सुकर म्हणजे लांब तोंडाचं जनावर सर्व गावाच्या कडेने हिंडत आहे हे लक्षात घ्या. भल्या माणसा तरीच जन्म यावे दास विठोबाचे व्हावे. तुकामणे जन्म आल्याचे स्वार्थकन विठ्ठलची एक देखली. देवा मी माणसाच्या जन्माला आलो पण मला कळलं नाही रे, नातं कळलं नाही, माया कळली नाही, जिवाळा कळला नाही. आज या प्राण्यात काही की आहे हा मुक्का जीव आहे, पण काय आपल्या पतीसाठी या दोघी जणी रडत आहेत, माझी विनंती करत आहे. कारण चरणी तुझ्या जिजवली काया दर्शन धेरे मला पंढरी राया. चरणी तुझा जिजवली काया
करते दारी तुझा है दीपक जलते पाण्यावरती है पाचन तरते भोळ्या मंदाला दे गुणगाया दर्शन दे रे मला पंढरी राया चरणी तुझा विदावाली ताया दर्शन दे दे मला पंढरी राया पांडुरंगा भगवंता महादेवा धन्य आहे रे बाबा तुझी हो कारण शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्या पारद्याला भगवंताची कृपा झाली आणि त्या हरणाची भाषा समजली कळली त्याला अनुभव आला विचार केला मी माणूस असून माझ्या जीवनात अर्थ नाही त्याच दिवसापासून त्या पारद्याने आपला जो वाईट धंदा म्हणजे कोणता हो पशुपक्ष्यांना मारायचा हा धंदा सोडून दिला आणि त्या दिवसापासून तो पारदी महादेवाच्या भक्तीला लागला आणि हा महाशिवरात्र उपवास त्या पारद्यानं केला म्हणून नामदेवरायांचा गाथा वाचला नसेल वाचून पहा शेवटचे अभंग आहेत महाशिवरात्रीचे आणि त्याच्यामध्ये या भूतसेन आणि सोमदत्त राजा या दोघांचंही वर्णन त्या अभंगातून आलेलं आहे सज्जना हो अशी ही महाशिवरात्रची कथा आहे लक्षात घ्या कीर्तन चांग होय अंगारी रूप कीर्तनाचे निनटनाचे नासले व्यवसाय प्राच्युताचे हे नामचिनो हे पापाचे ऐसे केले शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती हा भोळा दैवत म्हणो भावे सेवाकली तो लगेच प्रसन्न होतो का तो वाचे वदता शिव नाम आणि तयान बाधे क्रोध काम वाचने फक्त शिव 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 हा मंत्र जपद्र केला तर त्याला कसल्याही गोष्टीची बाधा होऊ शकत नाही कारण धर्म अर्थ काम मोक्षे चार धर्म अर्थ काम मोक्षे हे प्राप्त होत कधी तर शिव देखता प्रत्यक्ष ह्या चारींची प्राप्ती होती कधी तर या भगवंताला दृष्टीने मनोभावे पाहिल्याच्या नंतर आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज गोड असे वर्णन करत आहेत बर का एका जनार घेता का चल म्हणा भैरवी चाल घ्या शेवट Thank you.
वाचे वदता शिव नाम तयान बाध क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिव नाम तयान बाध क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिव नाम आणि तयान बाध क्रोध काम ज्याप्रमाणे तो कांचनपूर्णगिरीचा सोमदत्त नावाचा राजा त्याला जरी हरणाचा जन्म मिळाला पण त्या जन्मात भगवंतांनी त्यालाही मुक्त केलं. पुनरूपी पुन्हा तो राजा झाला. हा भूतशयन पारधी झालेला असतो पण भगवंतांनी त्याच्यावरतीही कृपा केली, त्याला त्याच्यातून मुक्त केलं, तो भक्ती मार्गाला लागला. हो, आणि पुन्हा इंद्राच्या सेवेत तो मग्न झाला. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेल करू येडे वाकडे उत्तर ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की हनुमान की जय श्री संत गुलाब बाबा की जय पार्वती पतेश्वर महादेव.